मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्या। सातारचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मागणी। राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून टिकणारे आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा समाजाच्या भावना तीव्र होतील, अशी मागणी सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारातील आंदोलनस्थळी बोलताना राज्य सरकारकडे केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून आंदोलने सुरू आहेत। साताऱ्यात देखील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात आले आहे। तर आज सातारा बंदची देखील हाक देण्यात आली आहे। त्यामुळे सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी अनेक नेते मंडळी भेट देऊन मराठा समाजाला पाठिंबा दर्शवत आहेत। याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे देखील आज आंदोलनस्थळी आले होते। त्यांनी या आंदोलनस्थळावरून बोलताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले असून राज्य सरकारने तत्काळ मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा समाजाच्या भावना तीव्र होतील, असा इशारा देखील त्यांनी यावेळेला बोलताना दिला आहे। संबोधन करायला आलोय पण असं नाहीये, मी माझे बांधव काय करू, माझ्या समाजाचे तरुण, माझ्या समाजाच्या माझ्या भगिनी सगळ्या मोर्चाला आंदोलनाला बसल्यात आणि त्यांना पाठिंबा द्यायला मना किंवा त्यांच्याबरोबर एक समाजातील मराठा समाजातील एक व्यक्ती म्हणून मी आणि माझं कुटुंब पण आपल्या सर्वांबरोबर आहे हे सांगायला दाखवायला मी आलो। मी इथं कुठलेही राजकीय कुठलेही आमदार म्हणून इथं वेगळी भूमिका घ्यायला किंवा मांडायला आपल्यापर्यंत नाही आलो। मी जरी काही जरी असलो तरी समाजापेक्षा मी मोठा नाही ही वस्तुस्थिती आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपला मराठा समाज आपल्या मागे आहे, समाजाची ताकद आहे, म्हणून आज आपलं सगळं प्रत्येकाचं जे काही आहे ते मराठा समाजामुळे आणि आपल्या पूर्वजांमुळे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, या सर्वांमुळे आपलं सगळं जे काही वैभव आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं आहे, ही वस्तुस्थिती आहे। हे आंदोलन मराठा आरक्षणाचं आता समन्वयकांच्या पण हातात राहिलेलं नाही, वस्तुस्थिती आहे। आता मराठा समाजानं हे आंदोलन हातात घेतलंय। महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठ्यांचं न्याय हक्काची लढाई आहे। त्याला महाराष्ट्रातलं सरकार काय, दिल्लीतलं सरकार काय, यांना न्याय देण्याची भूमिका घ्यायला लागेल। कुठल्याही बाबतीमध्ये आपले जरंगे पाटील, आपले मराठा समाज, आपले जे भाऊ आहेत ते आपल्या उपोषणाला बसले तर त्यांचं पण उपोषण लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून आपण जे सांगितले व ज्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करून टिकणारं आरक्षण, कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे। कारण शासनानं जरी कधी निर्णय घेतला तरीही आपलं आरक्षण उडावं म्हणून प्रयत्न करणारी लोक पण बरीच आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळं कायदेशीररित्या आपलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि जे गरजू मराठा समाजातील कुटुंब आहेत, शेतकरी कुटुंब आहेत किंवा ज्यांची खरंच ज्यांना आज आर्थिकदृष्ट्या ज्यांची गळचिपी, त्यांची पिळवणूक झाली आहे, अशांना या आरक्षणातनं लाभ मिळाला पाहिजे, ही आपली सर्वांची भूमिका आहे। आणि नक्कीच ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या आधी पण आम्ही सर्वांनी केलंय। आजचा हा आपला सातारा बंदचा किंवा महाराष्ट्र बंदचा याच्या माध्यमातून सुद्धा आपलं ही भूमिका जी आहे किंवा आपली जी मागणी आहे की त्वरित ओबीसीच्या याच्यातनं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला जाहीर करावं आणि जे मिळणारं आरक्षण आहे ते आम्हाला द्या, उगच काहीतरी जाहीर करून आम्हाला खेळवत ठेवू नका, ही जी भावना आपली आहे ती 100% शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला एक प्रतिनिधी, एक समाजातला बांधव म्हणून मी माझ्या पद्धतीनं करीन।